नमस्कार आपलं आरोग्य ठेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे ना डाय ना हेअर कलर पण तरीही केस काळेभोर ते कसे काळेभोर करायचे ते पाहूयात प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं चार लोकांमध्ये उठून दिसावं असं वाटत असतं बरोबरच आहे त्यात काहीच गैर नाही पण तसं दिसण्यासाठी पांढरे केस ही समस्या आडवी येते मग त्यासाठी मार्केटमध्ये मिळणारे अनेक प्रकारचे हेअर डाय हेअर कलर्स वापरले जातात पण ते सगळ्यांनाच सूट होतात असं नाही का काहींना त्याचा त्रास होतो काहीना त्याची सुद्धा होते आणि जरी सूट होत असले तरी त्याचा जास्त वापर टाळलेलाच बरा मग एरवी केस काळे करण्यासाठी काय वापरावं तर आता नाराज होऊ नका निसर्गाने आपली तीही काळजी घेतली आहे म्हणतात ना तोंड ज्यानं दिला आहे तो चारा पण देतो हो नक्कीच दिला आहे हा झाला थोडा गमतीचा भाग चला तर बघूया काही घरगुती उपाय कोरा चहा पांढऱ्या केसांच्या समस्येवर काळ्या चहाचा चांगला वापर केला जातो एक ग्लास पाण्यात ब्लॅक टी तयार करून घ्या आणि हे पाणी थंड झाल्यावर केसांना लावा अर्धा तास राहू द्या आणि नंतर केस धुवा किंवा काळ्या चहाच्या पाण्यात साधी मेहंदी म्हणजे आपली नेहमीची मेहंदी पावडर आणि आवळा पावडर घालून रात्रभर लोखंडाच्या कढईत भिजवत ठेवा सकाळी तो लेप केसांना एक ते दीड तास लावून नंतर केस धुवा त्याने केस केशरी होणार नाहीत थोडे ब्राउनिश होतात आठवड्यातून एकदा हा लेप लावल्याने केस डार्क ब्राऊन होतील तसंच मेथी म्हणजेच मेथीचे दाणे मेथीचे दाणे बारीक करून पावडर तयार करा या पावडरमध्ये तीन ते चार आवळ्यांचा रस आणि खोबरेल तेल मिक्स करा आणि ती पेस्ट डोक्याला लावा तासभर ठेवून केस धुवा किमान आठवड्यातून एकदा तरी लावा त्याचेही चांगले रिझल्ट दिसतात नारळाचं तेल नारळाचं तेल तर केसांसाठी पोषक आहेच त्याचबरोबर त्यामध्ये लिंबाचा रस आणि भाजून पावडर केलेल्या कलोंजीच्या बिया त्याही त्यामध्ये मिक्स करा आणि हे मिश्रण कोमट करून केसांच्या मुळापासून ते टोकांपर्यंत लावा एक ते दोन तास केसांवर ठेवून नंतर केस धुवा त्यामुळे सुद्धा नैसर्गिकरित्या केस काळे होऊ लागतात कडीपत्ता कडीपत्तासुद्धा केसांना अगदी उपयुक्त पोषक घटक आहे कढीपत्त्याची पानं बारीक करून त्यात दोन चमचे आवळा पावडर दोन चमचे ब्राह्मी पावडर घालून ते मिश्रण थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट तासभर केसांना लावून नंतर केस धुवून टाका हा सुद्धा केसांसाठी चांगला मास्क होऊ शकतो आणखी एक उपाय आहे तो म्हणजे दोन चमचे कलोंजी म्हणजे कांद्याचं काळंबी ते दोन चमचे घेऊन त्यात दोन चमचे मेथीचे दाणे आणि सुकलेला आवळा हे तिन्ही पदार्थ रात्री पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा सकाळी या तिन्हीचं पाणी गाळून ते वेगळं ठेवा एका मिक्सरच्या भांड्यात गाळलेले हे तिन्ही पदार्थ बारीक करून घ्या आणि तयार झालेल्या या पेस्टमध्ये आपली रेग्युलर मेहंदी पावडर आणि शिककई पावडर घालून गाळलेल्या पाण्यामध्ये ते भिजवा ती पेस्ट एक दिवस रात्रभर लोखंडी कढईमध्ये ठेवा हे मिश्रण सकाळी केसांना लावून एक ते दीड तास ठेवून केस धुवा आठवड्यातून एक वेळा तरी करत राहा नक्कीच फरक पडेल हे सगळे घरगुती उपाय दोन ते तीन महिने सलग करत राहिलात तर नक्कीच ह्याचे चांगले परिणाम दिसतील त्याचबरोबर आहार पौष्टिक घ्या आणि नेहमी सॉफ्ट शॅम्पू वापरा जास्त हार्ड शॅम्पू वापरू नका चला तर मग तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन